नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा उद्या लक्ष्मीपूजन आणि अमावस्या एकत्र आलेली आहे एक, एक नोव्हेंबर शुक्रवारी लक्ष्मीपूजन आहे आणि या दिवशी आपण सर्वजण पैसे म्हणजेच धन म्हणजेच धनाची देवता माता लक्ष्मीची पूजा करत असतो माता लक्ष्मीने आपल्या घरात अखंड वास करावा यासाठी काही सेवा उपाय देखील करत असतो आणि म्हणूनच आपल्याला उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपासून ह्या काही गोष्टी ह्या घरात आपल्याला आवर्जून करायच्या आहे ह्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी आपण माता लक्ष्मीसाठीच करणार आहोत त्यामुळे आपण सर्वांनी न चुकता न विसरता ह्या गोष्टी ह्या प्रत्येकाने करायच्या आहेत ह्या कोणत्या गोष्टी आहेत याच विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी जर का तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री महालक्ष्मी नमन महा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे शक्य झाल्यास ब्रह्ममुहूर्तावर सूर्योदयापूर्वी आपल्याला अंघोळ करायची आहे बघा जर का तुम्ही ह्या गोष्टी काही पाळल्या हे नियम पाळले तर यामुळे आपल्या घरात लक्ष्मी अखंड वास करणार आहे आणि आपल्यावर लक्ष्मीही प्रसन्नच होणार आहे त्यामुळे शक्य झाल्यास सूर्योदयापूर्वी अंघोळ करा अंघोळ करताना आपल्याला उठणं लावून अंगाला सुगंधी उठणं लावून अंघोळ करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या दोन वस्तू आवर्जून टाकायच्या आहेत त्यातली पहिली वस्तू म्हणजे पंचगव्य पंचगव्य नसेल तर थोडंसं गंगाचल टाका किंवा तुम्ही थोडंसं गोमतीर पाणी टाकलं तरी चालेल त्याचप्रमाणे थोडंसं तुम्हाला हळद देखील टाकायची आहे यानंतर शुक्रवार आलेला आहे शुक्रवारी लक्ष्मीपूजन आलेला आहे आणि शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार असल्यामुळे या दिवशी शुक्रग्रह हा मजबूत करण्यासाठी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध देखील टाकायचं आहे कच्चं दूध जर का आपण अंघोळीच्या पाण्यात टाकलं तर यामुळे शुक्रग्रह हा मजबूत होत असतो आणि शुक्रग्रह जर का आपला मजबूत असेल तर बघा आपल्याला संसारिक सर्व सुख मिळत असतं आणि म्हणूनच आंघोळीच्या पाण्यात तुम्ही थोडंसं गोमथिर गंगाचल त्याचप्रमाणे किंवा तुम्ही पंचगव्य चिमुडवर हळद आणि तुम्हाला थोडंसं कच्चं दूध हे न विसरता टाकायचं आहे यानंतर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे घरात घराच्या बाहेर आपल्याला सर्वत्र गोमतीर पाणी शिंपडायचं आहे तुम्ही एका कलशामध्ये थोडंसं पाणी घ्या त्यात चिमूडभर हळद टाका थोडंसं गोमतीर पाणी टाका किंवा गुलाबजल टाका आणि हे पाणी तुम्हाला सर्वत्र घरात शिंपडायचं आहे यामुळे घरात सर्व वस्तूंचं घराचं शुद्धीकरण होतं आणि यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा यामुळे निघून जाते त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाज्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कसं करायचं बघा आपल्याला एक चमचाभर हळद घ्यायची आहे एका वाटीमध्ये हळद घ्या त्यामध्ये थोडंसं गोमतीर टाका गोमतीर पाणी टाका गुलाब पाणी टाका गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाका त्यात थोडासा अष्टगंध टाका त्यानंतर तुमच्याकडे जर का अत्तर असेल तर थोडंसं अत्तर टाका आणि तुम्हाला याची पेस्ट बनवायची आहे आणि ही पेस्ट तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर तुम्हाला पसरवून लावायचे आहे थोडस हे सुकल्यानंतर तुम्हाला यावर लक्ष्मीची पावलं काढायची आहे दरवाजाच्या बाहेर तुम्हाला गायीची पावलं लक्ष्मीची पावलं काढून छान सुंदर रांगोळी काढायची आहे यावर हळदी कुंकू अक्षता तुम्हाला टाकायची आहे आणि तुम्हाला तुमच्या उंबरट्याची पूजा करायची आहे बघा यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतेच अलक्ष्मी अल घरातनं काढता पाय घेते आणि घरामध्ये ज्याही काही गोष्टी येतात या पॉझिटिव्ह गोष्टी घरात येतात चांगल्या ऊर्जा घरामध्ये येतात वाईट गोष्टी वाईट शक्ती ह्या उंबरट्याच्या आतमध्ये यामुळे येत नाही हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असल्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही आवर्जून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हळदीचं लेपन न विसरता सर्वांनी करायचं आहे त्याचप्रमाणे अमावस्या तिथी आहे आणि अमावस्या तिथीला माता लक्ष्मीच्या सेवा ह्या आवर्जून केल्या जातात त्यामुळे हळदीचं लेपन आपण सर्वांनी करायचं आहे त्यानंतर मुख्य दरवाज्यावर तुम्हाला थोडंसं तुम्हाला हळद घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि हे मिश्रण एकत्र करून याने तुम्हाला एक स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे स्वस्तिकला बाजूने दोन हुब्या रेषा द्यायच्या मध्ये चार बिंदू तुम्हाला द्यायचे आहे आणि तुम्हाला ह्या स्वस्तिकची देखील हळदी कुंकू अक्षदा धूपदीप दाखवून पूजा करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे दरवाजाच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ तुम्हाला चिन्ह काढायचे आहे तुम्हाला जर का चांदीची लक्ष्मीची पावलं तुमच्या उंबरठ्यावर लावायची असतील तर तुम्ही ती उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आवर्जून लावायचे आहे त्यानंतर याच पद्धतीने तुम्ही हे हळदीचं स्वस्तिक किंवा तुम्ही हळद आणि कुंकू एकत्र एक करून घेतलं तरी चालेल हे स्वस्तिक तुम्हाला एक किचनमध्ये काढायचं आहे एक देवघराच्या मागच्या भिंतीला काढायचं आहे एक तिजोरीमध्ये काढायचं आहे आणि एक तुळशी वृंदावन किंवा तुळशीची कुंडी असेल तर तुम्हाला त्यावर काढायचं आहे त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला सकाळी दोन पंत्या लावायच्या आहे बघा आपण संध्याकाळी पंथी लावणार आहोतच तरी देखील आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला दोन पंत्या लावायच्या आहे शक्य झाल्यास तुम्ही या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाच्या पंत्या लावायच्या आहेत आता ह्या झाल्या सकाळच्या गोष्टी त्यानंतर आपल्याला आपल्या दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे तुम्ही दुसरं तोरण लावलं तरी चालेल झेंडूच्या फुलांचं चा तोरण लावलं तरी चालेल तरी देखील आपल्याला या दिवशी आंब्याच्या अकरा पानांचं तोरण बनवून ते मुख्य दरवाजाला लावायचं आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते यामुळे कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा घरात येत नाही यामुळे सकारात्मक ऊर्जा सकारात्मक वातावरण घरात तयार होत असतं त्यामुळे आवर्जून अकरा का होईना सात का होईना आंब्याच्या पानांचं तोरण मुख्य दरवाजाला लावायचं आहे आणि ते सुकायच्या आत ते खराब व्हायला लागल्यावर आपल्याला ते काढून निर्मल्यामध्ये टाकायचं आहे जोपर्यंत पानं सुकतील पानं सुक सुकेपर्यंत हे तोरण आपल्याला दरवाजाला ठेवायचं नाहीये तर ह्या गोष्टी आपल्याला सकाळी सकाळी करायच्या आहे त्याचप्रमाणे आपल्याला सकाळी देवपूजा छान केल्यानंतर आपल्याला देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे कारण लक्ष्मीपूजन आहे आणि आपण लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा करण्यासाठी उपाय करण्यासाठी आपण आवर्जून शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावत असतो लक्ष्मीच्या कुठल्याही सेवेसाठी शुद्ध गाईच्या तुपाचाच दिवा आपल्याला लावायचा आहे त्यामुळे तुम्ही देवघरात शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे आता यानंतर आपल्याला संध्याकाळी देखील पंत्या ह्या लावायच्या आहे सकाळी पण पंत्या तुम्हाला लावायच्या आहे तुम्हाला तुळशी समोर एक पंथी लावायची आहे आणि तुम्ही देवघरामध्ये जी पंथी लावणार आहात किंवा जो दिवा तुम्ही लावणार आहात त्यामध्ये तुम्हाला चिमुडवर हळद टाकायची आहे एक वेलची एक लवंग तुम्हाला टाकायची आहे यानंतर तुम्हाला संध्याकाळी सुद्धा पंत्या प्रज्वलित करायच्या आहे बघा आपण इतर ठिकाणी तेलाच्या पंत्या लावल्या तरी चालेल परंतु आपल्याला या चार ते पाच ठिकाणी शुद्ध गायीच्या तुपाची पंथी लावायची आहे एक म्हणजे तुमच्या देवघरात त्यानंतर मुख्य दरवाज्याच्या बाहेर दोन पंत्या तुळशीसमोर एक चौथी पंथी आणि तुमच्या किचनमध्ये तुम्हाला एक पंथी जिथे तुम्ही पाणी भरून ठेवतात स्वयंपाक करतात तिथे एक पंथी लावायची आहे यानंतर तुम्हाला संध्याकाळी तुम्ही किंवा सकाळी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जो दिवा लावणार आहात त्या दिव्याखाली तुम्हाला ही एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे तर बघा एका डिशीमध्ये तुम्हाला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे बघा हळदीमध्ये तुम्ही किंवा हळद कुंकू एकत्र करून घ्या शुद्ध तुपाने ते एकत्र करून त्याने एक स्वस्तिक काढा या स्वस्तिकला बाजूला दोन उभ्या रेषा द्या मध्ये चार बिंदू द्या आणि ह्या स्वस्तिकवर तुम्हाला थोडीशी चिमुडभर हळद टाकायची आहे अक्षदा टाकायची आहे आणि यावर तुम्हाला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं एक लवंग एक हिरवी विलायची तुम्हाला टाकायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला माता लक्ष्मीसमोर देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही संध्याकाळी लक्ष्मीपूजन करणार आहात त्यावेळेस तुम्ही जो दिवा लावणार आहात हा दिवा संपूर्ण रात्रभर जळत राहील एवढं तेल तूप तुम्हाला त्यामध्ये घालायचं आहे किंवा कमीत कमी बारा वाजेपर्यंत तरी हे दिवे प्रज्वलित राहिले पाहिजे त्यानंतर या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्ती बघा नुसती <Ilsinghi> पूजा करून आपल्याला उपयोग नाही या दिवशी नुसतं लक्ष्मीपूजन करायचं नाही फटाकडे नुसते फोडायचे नाही तर आपल्याला लक्ष्मीप्राप्तीच्या काही सेवा देखील करायच्या आहे मग तुम्ही या दिवशी श्रीसुक्तमचं पठण करू शकतात लक्ष्मी अष्टक तुम्ही म्हणू शकतात माता लक्ष्मीच्या कुठल्याही मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकतात तर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा देखील या दिवशी आवर्जून करायची आहे कारण आपण लक्ष्मीपूजन करतो आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी आपण ह्या सर्व गोष्टी करत असतो घरात सुख समृद्धी राहावी यासाठी ह्या गोष्टी करत असतो तर आपल्याला नुसती पूजा करून चालणार नाही तर या दिवशी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं का वहिना काही सेवा देखील करायची आहे कारण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर का तुम्ही काही उपाय सेवा केल्या तर यामुळे आपल्याला आपल्या घराची प्रगती होतेच त्याचबरोबर घरात सुख समृद्धी नांदते त्याचप्रमाणे घरात पैसा टिकायला चालू होतो लक्ष्मी प्राप्ती होते त्यानंतर बघा आपण नुसती लक्ष्मीची पूजा करायची नाही तर लक्ष्मीची पूजा तुम्ही जिथे करणार आहात तिथे तुम्हाला लक्ष्मीकारक ज्या ज्या वस्तू असतील त्याची देखील पूजा करायची आहे मग यामध्ये लाया बत्तासे हे आवर्जून ठेवायचे आहेच त्याचप्रमाणे पिवळ्या कवड्या गोमती चक्र लक्ष्मीची कवडी त्याचप्रमाणे तुम्हाला लवंग हिरवी विलायची ह्या वस्तू देखील तुम्हाला पूजेमध्ये ठेवायच्या आहे कारण ह्या सर्व वस्तू लक्ष्मीकारक आहे आणि या सर्व वस्तूंची उद्या आपल्याला पूजाही करायची आहे तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी नमनमा नक्की लिहा